खांदा कॉलनीमधील नागरिकांना रस्ते, गटारे, फुटपाथ यांसारख्या अनेक नागरी समस्या भेडसावत होत्या. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे आणि नगरसेविका सीताताई पाटील यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत या समस्यांची शनिवारी पाहणी केली. यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी ही कामं येत्या 8 दिवसांमध्ये पूर्ण करू असं आश्वासन दिलंय. खांदा कॉलनीतील रस्ते, गटारे, फुटपाथ यांची अवस्था खराब झाली होती. त्या संदर्भात भाजपच्या खांदा कॉलनीतील नगरसेवकांनी सिडको अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. त्यानुसार शनिवारी सिडको अधिकाऱ्यांनी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, नगरसेविका सीताताई पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत सर्व सेक्टरमध्ये पाहणी केली व अनेक सूचना अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी या सर्व समस्यांबाबत युद्ध पातळीवर काम करून येत्या 8 दिवसांमध्ये कामं पूर्ण करू असे आश्वासन दिलं. यावेळी सिडकोचे अधिकारी AC मोहिले, कार्यकारी अभियंता बनकर साहेब, भाजप नेते भीमराव पवार, शहर उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे, प्रवीण भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. आज आम्ही 4 दिवसापूर्वी सिडकोमध्ये एक मीटिंग घेतली होती. खांदा कॉलनीतील सर्व सेक्टरमधील रस्ते, गटर, फुटपाथ या सर्व संदर्भात चर्चा करण्यासाठी AC मीटिंग घेतली होती. AC आम्हाला तिथे मोले साहेबही आम्हाला शब्द दिला होता का आपण एक पुढच्या 4 दिवसांनी आपण स्वतः खांदा कॉलनीतील व्हिजिट मारू आणि सर्व सेक्टरमधील आपण पाहणी करू. आज सकाळी ते 11:30 आले. आम्ही सर्व सेक्टर 13 पासून सुरुवात केली. 13 पासून सर्व जे रस्ते आहेत 13 मधले त्या तिथले फुटपाथ, तिथले गटर ती पाणी केली. त्यानंतर आम्ही रेल्वेचा जो ब्रिज आहे, ओवर ब्रिज आपला ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या तिथली आम्ही ती मागणी केली होती. ती मागणी तिथलं पाणी केली का तिथलं संपूर्ण खालचं जे रस्ता आहे तो काँक्रिटिंग आहे, त्याला आम्ही सगळं आसपाटी करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याला पूर्ण पुढे त्याचं नालं, दोन्ही बाजूनी नालं हे सर्व तिथं करायला सांगितलेले. ते केल्या बघितल्यानंतर आम्ही सेक्टर 12 मधले सर्व रस्त्याची कंडिशन ती तर आम्ही दाखवलेली आहे कशा पद्धतीने आहे. तिथले गटर, फुटपाथ दाखवले. त्यानंतर आम्ही आलो सेक्टर 10 मधले आम्ही सर्व तिथंशी आम्ही नगरसेवक लीलाधर भोई, भीमराव पवार सर्व आम्ही तिथंशी होतो. तिथले पाणी केले आम्ही. त्यानंतर आम्ही सेक्टर 9 गार्डनमध्ये आलो. सेक्टर 9 गार्डनची पाणी केली. तिथून नंतर आम्ही सेक्टर 7 आलो. तिथे सुद्धा आम्ही तिथल्या काही सोसायट्यांची आमच्यावर मागणी होती. अमोदा बँकेच्या बाजूची फुटपाथ म्हणजे श्रीजी सन पासून ते अमोदा बँकपर्यंत ते फुटपाथ तर का त्याची मागणी होती, ते सुद्धा आम्ही त्यांना दाखवलं. त्यानंतर आम्ही आता सेक्टर 8 आलो. सेक्टर 1 गेलो. हे सर्व पाणी केल्यानंतर ते आम्हाला सांगितलेलं आहे की 8 दिवसात प्रतिवेळी हे सर्व रस्ते, फुटपाथ, गटर, युद्धपातळीवरती आपण करू. आम्ही त्यांना सांगितलं आहे का बा हे सर्व जी कामं आहेत ही सेक्टरवाईज करा. एक सेक्टर तुम्ही घ्या, तो सेक्टर पूर्ण त्या सेक्टरमधला रस्ते, फुटपाथ, गटर हे पूर्ण व्हायला पाहिजेत आणि नंतर पुढच्या सेक्टरमध्ये या असे आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्याही सुद्धा ते मान्य केलेले आहेत आणि तेही लवकरच हे संपूर्ण काम युद्ध पातळीवरती लवकर चांगले पास साधू करू आणि चांगली कामाला क्वालिटी देऊ असे तेही मान्य केलेलं आहे. आमचा त्याला विरोध होता. मी स्वतः सिडकोचे चीफ इंजिनियर गोडबोले साहेब यांना 2 पत्र दिलेले आहेत का आम्हाला हे जे महानगर गॅसमध्ये जे खोदलेले जे रस्ते आहेत त्याला पॅचवर्क करता, ते पॅचवर्क न करता आम्हाला संपूर्ण रस्ते आसपाटी करून द्या. एक लेअर जरी करून दिला तरी चालेल, पण आम्हाला संपूर्ण सगळे आखे खांदाकोलीतले सर्व पूर्ण सगळे सर्व सेक्टरमध्ये सर्व जे महानगर गॅसमध्ये खोदलेले रस्ते त्याला पूर्ण एक लेअर करून द्या असे मी 2 वेळा पत्रक दिलेलं आहे. कुणाला? सिडकोचे चीफ इंजिनियर गोडबोले साहेबांना. आणि तेही सुद्धा तो पत्रक इकडे आपले AC यांना पाठवून दिलेलं आहे आणि त्याही त्याचंसुद्धा तेही सुद्धा सांगितलं आहे का आपण हा जे काही आता पॅचवर्क झालं आपण हे वेगळ्या पद्धतीने ते काम करून लवकरात लवकर तुम्हाला देऊ असे ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि मी आज मी त्यांचा आमच्या कार्यकर्त्यांचा सर्वच कार्यकर्ते आमचे सर्व कार्यकर्ते आज हजर होते. आम्ही नगरसेवक मी सीता पाटील, मनोहर म्हात्रे ती नगरसेवक आम्ही हजर होतो आणि सर्व पाणी केले. सर्वांचा मी कार्यकर्त्यांचा आमच्याशी आमचे मित्र लीलाधर भोईर हे सुद्धा आमच्याबरोबर 13 पासून तर बरोबर आज सर्व सेक्टरमध्ये ते माझ्याबरोबर आमच्याबरोबर आहेत आणि मी सर्वांचा मी आभार मानतो आणि साहेबांचा मी आभार मानतो का खरोखर तेही आम्हाला सहकार्य केलं.
आता आश्वासन दिलेलं आहे की सगळी कामं आम्ही लवकर लवकर करू. सर्वच आमच्या कार्यकर्ते एकत्र आम्ही घेऊन सर्वांना फिरत होतो आणि हा का जो आम्ही पाहणी केलेली आहे रस्त्याची असतील गटरची असतील पूर्ण टोटल ज्या जी पाहणी करत असताना आज मोठे साहेब आमच्या बरोबर असल्यानंतर त्यांना असं वाटलं की आज खरंच या खांदापणीमध्ये किती समस्या आहे आज त्यांनी समोरासमोर बघितलेलं आहे. म्हणून मी त्यांना आज आम्हाला वाटतं सकाळी 11 वाजल्यापासून तर आत्तापर्यंत मला वाटतं 3 वाजले आहेत तेव्हापासून आम्ही खांदा कॉलनीमध्ये प्रभाग 15 आणि प्रभाग अर्धा 14 आहे असे मनुमात्र साहेबसुद्धा आमच्याबरोबर फिरत होते आणि हे सर्व आम्ही पाणी करत असताना त्यांनी आमच्याकडून जी माहिती घ्यायची ती माहिती घेतलेली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे हा काम आम्ही 100% करणार आहेत आणि हे जास्त दिवस नाही हे 8 दिवसात काम आम्ही पूर्ण करून दाखवतो किंवा 15 दिवसात काम करून दाखवतो असं त्यांनी आम्हाला शब्द दिले आव्हाने दिले. माहितीच आहे आपल्या खांदा कॉलनीमध्ये सर्वांचे लाडके आमदार प्रशांत ठाकूर यांचं मार्गदर्शन आम्हाला आहे. त्या आता 15 दिवसापूर्वी एक आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये एकनाथदादा गायकवाड असतील मी असेल सर्व कार्यकर्ते होतो आणि दादांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं गेलं का काही कामं राहिलेली आहेत बाकी ती आपल्याला करायची आहेत तेव्हा दादांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही ह्या कामामध्ये सर्वांनी लक्ष घालून हा काम आम्ही पुढे घेतलेला आहे. म्हणून आमच्या सर्वांच्या लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर मी यांचा पहिले मनापासून आभार मानेन कारण त्यांनी आम्हाला खूप सहकार्य करून ह्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे हे काम करून घ्या पूर्ण हे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद देते आणि सर्व आमचे कार्यकर्ते आज आमच्या बरोबर फिरत होते कार्यकर्ते असतील नगरसेवक असेल आम्ही सगळे एकत्र फिरत होतो त्यासाठी मी सर्वांचं आभार मानते.